स आश्रय ज्ञान, अहम ज्ञानवान, ज्ञान माझ्या ठिकाणी आहे हे म्हणणं याला स आश्रय ज्ञान म्हटलं जातं. आणि जिथं विषय वृत्ती विशेषण काहीच शिल्लक राहत नाही त्याला स्वरूपभूत ज्ञान असं म्हटलं जातं. तो पाचवा प्रकार सांगितला जातो. ही स्वरूपभूत ज्ञानाची भूमिका सद्गुरूंच्या कृपेशिवाय येत नाही. मी आपल्याला उदाहरण देऊन पुढे जातो. स्वरूपभूत ज्ञान सद्गुरूंच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. समजा हे सगळे प्रकार नाही कळाले तर दोन प्रकार लक्षात ठेवा. एक वृत्तीज्ञान असं म्हणा आणि दुसरं स्वरूपज्ञान असं म्हणा. वृत्तीज्ञान कशाला म्हणायचं? जे बदलतं त्याला वृत्तीज्ञान म्हणा. आणि स्वरूपभूत ज्ञान जे बदलत नाही त्याला स्वरूपभूत ज्ञान म्हणा. मी आणखीन खुलासा करून पुढे जातो. आपण स्वामी महाराजांच्या दरबारात आहोत. योगीराज म्हणून आपण त्यांची नामोल्लेख करताना त्यांचा उल्लेख करताना योगीराज म्हणून उल्लेख करतो. योगाच्या संबंधाने सांगत असताना हीच प्रक्रिया सांगितलेली. तुमच्या ऐकण्यात एक पतंजली मुनींचं सूत्र आपल्या पाठात असेल. योगश्चित्तवृत्ती निरोधः, चित्तवृत्ती निरोधः योगः. योगाचं लक्षण करताना पतंजली मुनींनी असं लक्षण केलंय, चित्तवृत्तीचा निरोध करणं याला योग म्हणतात. बऱ्याचदा आपण हे ऐकतो परंतु ही चित्तवृत्तीचा निरोध करायचा म्हणजे नेमकं कसा करायचा? मी सांगतो आपल्याला त्याची गंमत. म्हणजे माझा जेवढा अभ्यास आहे, मला काही फारसा अभ्यास नाही आहे, पण जेवढा काही माझा चातुर्मासात अभ्यास झाला त्या संबंधाने बोलून पुढे जातो. चित्तवृत्तीचा निरोध करणं म्हणजे नेमकं काय? निरोध म्हणजे या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा? ऐका. दोन म्हणजे एका वृत्तीमध्ये एक झालेलं ज्ञान आणि दुसऱ्या वृत्तीमध्ये झालेलं दुसरं ज्ञान याला वृत्तीज्ञान असं म्हटलं जातं. मी उदाहरण सोपं देतो. हा माईक आहे ही वृत्तीज्ञान, बरोबर आहे? आणि मी इकडं बघायला लागलो ना, हा पकवाज आहे हे सुद्धा वृत्तीज्ञान. आता ऐका, हा माईक आहे हे म्हणणं आणि हा पकवाज आहे हे म्हणणं ही दोन ज्ञानं झाली, बरोबर आहे? दोन ज्ञानं झाली याचा अर्थ दोन वृत्त्या झाल्या. आता वृत्तीचा निरोध करणं म्हणजे नेमकं काय? ऐका, सूक्ष्म आहे, फार सूक्ष्म आहे. हा माईक आहे असं म्हटलो म्हणजे माझी अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे या माईकपर्यंत गेली आणि हा माईक आहे असं मी म्हणायला लागलो. हा माईक आहे असं म्हटल्यानंतर मग माझी वृत्ती, आता ही वृत्ती संपली आणि मग पुन्हा एकदा वृत्ती निर्माण झाली आणि त्या पकवाजापर्यंत गेली आणि हा पकवाज आहे असं म्हटलं, बरोबर आहे? आता ऐका बरं, हा माईक आहे असं म्हणणं आणि त्याच्यानंतर हा पकवाज आहे असं म्हणणं, हा माईक आहे असं म्हटलं आणि हा पकवाज आहे असं म्हणणं, या दोन्हीच्या मध्ये काहीतरी तुम्हाला काल मानावं लागेल ना? अंतर मानावं लागेल का न मानावं लागेल याचा विचार करा जरा. मानावं लागेल का न मानावं लागेल? अंतर मानावं लागेल ना? मान्य आहे ते अंतर फार सूक्ष्म आहे, मान्य याची जाणीव मलाही आहे. ते अंतर खूप सूक्ष्म आहे याची जाणीव मलाही आहे. पण हा माईक आहे आणि हा पकवाज आहे म्हणजे हे माईक आहे म्हणणं या पूर्ववृत्तीचा उपशम आणि हा पकवाज आहे हे म्हणणं या उत्तर वृत्तीचा अनुदय. म्हणजे आणखीन हा वृत्ती निर्माण झालेली नाहीये, ही वृत्ती संपली आणि ही वृत्ती आणखीन निर्माण झालेली नाही, या दोन्हीच्या मध्ये जे अत्यंत अल्पकाल जे तुम्हाला मानायचं आहे ना, तो जो काल आहे त्या कालाला निरोधाचा काल असं म्हटलं जातं. त्याला निरोधाचा काल असं म्हटलं जातं. म्हणजे या पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तरवृत्तीचा अनुदय या दोन्हीच्या मध्ये असलेला जो काल आहे त्याला निरोधाचा काल म्हणा. आणि हा निरोधाचा काल वाढवत वाढवत जाणं यालाच म्हणा चित्तवृत्ती निरोधः, योगश्चित्तवृत्ती निरोधः. यालाच योग म्हणायचं. योग म्हणजे दुसरी भूमिका काहीच नाही. पहिली वृत्ती थांबली आणि दुसरी वृत्ती आणखीन निर्माण व्हायची आहे, यालाच तात्विक भाषेमध्ये पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तरवृत्तीचा अनुदय याचा जो मध्य काल आहे त्या मध्य कालाला निरोधाचा काल म्हणा. तो कालाचं अंतर वाढवायचं आहे. आता प्रश्न असा आहे की हे अंतर कसं वाढवायचं? तर ते वाढवण्याकरता दोन उपाय आम्हाला योगशास्त्राने सांगितले. त्यातला पहिला उपाय सांगितला अभ्यास आणि दुसरा उपाय सांगितला वैराग्य. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य या दोन्हीच्या माध्यमातून हे अंतर वाढविलं जातं आणि हे अंतर वाढवित 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 निर्विकल्प समाधीपर्यंत जाणं यालाच खऱ्या अर्थाचा योग म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल ही योगाची भाषा थोडी कठीण आहे मला मान्य आहे, जरा पुढचं बोलतो. आता स्वरूपभूत ज्ञान ही जी योगाने प्राप्त होणार आहे त्याला स्वरूपभूत ज्ञान असं म्हणा. आता हे स्वरूपभूत ज्ञान प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल? कुठं जावं लागेल? कसं जावं लागेल? तुमच्या ऐकण्यात असलेला भक्तिशास्त्रातला एक दृष्टांत देतो म्हणजे कळेल. सगळ्यांना माहीत असलेला दृष्टांत आहे. काय झालं म्हणे? काही नाही. पंढरपुरामध्ये संत नामदेव महाराजांचं चरित्र फार गोड सांगितलं जातं. पंढरपुरामध्ये संत नामदेव महाराज, नेमकं त्यांना भेटण्या पंढरपूरला निवृत्तीनाथ महाराज आले.
ज्ञानेश्वर महाराज आले, सोपान काका आले, मुक्ताबाई आल्या, चौघ भावंड पंढरपूरला आले. आणि मग पंढरपूरला आल्यानंतर नेमकं महाद्वारामध्ये नामदेव यांची गाठ पडली. गाठ पडल्याबरोबर दोघांनी सगळ्यांनी एकमेकाला नमस्कार करताना एकदम नामदेवरायाला पाहिल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराज नामदेव महाराजांच्या पाया पडले. ज्ञानोबाराय लगेच नामदेवरायाच्या पाया पडले. सोपान काका लगेच नामदेवरायाच्या पाया पडले. नामदेवराय कुणाच्याच पाया पडले नाहीत, हे सगळे पाया पडतात, हे मात्र असेच असेच उभे होते. निवृत्तीनाथ महाराज पाया पडले, ज्ञानेश्वर महाराज पाया पडले, सोपान काका पाया पडले, हे मात्र कोणाचेच नाही. मुक्ताबाई पण काही पाया पडली नाही, ती तशीच उभी. निवृत्तीनाथांनी पाहिलं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, अगं मुक्ते पाया पडना, आम्ही सगळेजण पाया पडलोय, पाया पडना. मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा मी मघापासून पाहते तुम्ही सगळेजण या नामदेव महाराजांच्या पाया पडताय, पण हे नामदेव महाराज कोणाच्याच पाया पडत नाही. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका का एकमेका, हा एकमेका म्हटलंय ना, एकमेकाच्या पाया पडायचंय ना. आणि मग सगळेजण तुम्ही पाया पडले, हे मात्र कोणाच्याच पाया पडले नाहीत, असं कसं काय, कोणी विचारलं हे? मुक्ताबाई. ज्ञानोबाराईंनी मुक्ताबाईला हळूच सांगितलं, हे पंढरपूरची तशीच असतात, तुम्ही माझ्याकडे बघू नका आणि हे जाहीरही कोणाला बाहेर सांगू नका, कृपया सांगतो आपल्यातच राहू द्या, हे तसंच असतं म्हटलंय. शेवटी निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाईच्या जवळ आले, त्यांनी डोक्यावरून हात फिरवल्यानं सांगितलं, अगं मुक्ते त्याचं कारण सांगू का, कसं आहे आपण कधीतरी पंढरपूरला येतो, बरोबर आहे का नाही, आषाढी कार्तिकेला पंढरपूरला येतो, पण हे जे नामदेव महाराज आहेत ना, हे रोज पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या जवळ आहेत. अगं तुला काय सांगू, यांचं भाग्य पहाटेच्या काकड्यापासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत हे देवाच्या जवळच आहेत म्हटले. तुला सांगू का, यांच्यासारखं भाग्य दुसऱ्याचं नाही. अगं यांनी काकडा म्हटल्याशिवाय देवाला जाग येत नाही आणि यांनी शेजारती केल्याशिवाय देवाला झोप येत नाही म्हटले, असा अधिकार आहे म्हटले. आणि म्हणून आपण पाया पडायचं, हे रोज पांडुरंगाच्या जवळ आहेत. आपण कधीतरी पांडुरंगाच्या जवळ येतो, पण नामदेव महाराज मात्र रोज पांडुरंगाच्या जवळ आहेत, म्हणून आपण पाया पडायचं, कळालं का तुला, पडभर पाया. एवढं बोलल्यानंतर मुक्ताबाईंनी गप्प बसावं का नाही, पण गप्प बसते तिचं नाव कुठे मुक्ताबाई असते का, मुळात माफी मागून बोलू का, गप्प बसते तिचं नाव बाईच नसते खरं तर, माफी मागून बोलतो, तुम्ही रागाला जाऊ नका. मुक्ताबाई काय गप्प बसेल का. मुक्ताबाईंनी निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिलं आणि सांगितलं, दादा तुम्ही म्हणता या नामदेवांचा रोज पांडुरंगाच्या जवळ आहे, शेजार आहे, म्हणून यांच्या पाया पडायचं म्हणता, मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही. मुक्ताबाईचे शब्द आहेत, अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही, रोज देवाच्या शेजारी येत ना, मग आणखीन का अहंकार गेला नाही यांचा. जर देवाच्या शेजारी असून सुद्धा जर हे अहंकारात असतील, तर यांचा देवाच्या शेजारी असण्याचा उपयोग तरी काय, काय उपयोग आहे. जरा आणखीन एक वाक्य बोलू, मी देवाचा आहे म्हणून जर अहंकार धारण करत असाल, तर मी देवाचा म्हणण्यात अर्थच नाही. जरा माफी मागून एक वाक्य बोलू, तुळशीची माळ घालून जर अहंकार धारण करत असाल, तर ती माळ घालणं म्हणजे खरं नाहीच असं बोलायला हरकतच नाही. जर आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, पंढरपूरची वारी आहे, आणि तरी जर आमच्या मनामध्ये क्षणाक्षणाला अहंकार निर्माण होत असेल, तर आम्ही वारकरी म्हणून घेण्याच्या योग्यतेचे नाही. नामदेवांची भाषा स्पष्ट आहे, अहंकाराचा वारा नलागो राजसा, हा अहंकार असा गमतीचा आहे, कधी कोणत्या पद्धतीने आतमध्ये येईल सांगता येत नाही. ज्ञानोबाऱ्यांची भाषा तर थोडीशी स्पष्टच आहे, नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, हा अहंकार असा गमतीचा आहे, अज्ञानाच्या मागं लागत नाही, पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. जरा सोप्या भाषेत बोलू, मला याच्यातलं काही कळत नाही असं म्हणणाऱ्याकडे अहंकार बघतच नाही, पण आपल्याला याच्यातलं फार कळतं असं म्हणणाऱ्याच्या मानगुटीवर कधी येऊन बसतं कळतच नाही मला, अहंकार असं गमतीच. एखाद्या नवीन गावामध्ये गेल्यानंतर लोक आम्हाला भेटतात आणि मग भेटल्यानंतर म्हणतात, महाराज तुम्ही या गावात नवीन आहात. मी म्हटलं हो नवीन आहे, तुम्हाला माहीत नाही आमचं गाव कसं आहे. मी म्हटलं बरोबर आहे, मला कसं माहीत असणार, सांगतो म्हटले. आमच्या गावात कोणाला विद्वत्तेचा अहंकार आहे, कोणाला सत्तेचा अहंकार आहे, कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला परंपरेचा अहंकार आहे, कोणाला त्यांच्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याचा अहंकार आहे. मी म्हटलं मला का सांगायला लागलाय, नाही नाही मला कशाचाच अहंकार नाही, हा सुद्धा अहंकारच आहे. इतकी सूक्ष्म अहंकार आहे, कोणत्या पद्धतीने येईल, कोणत्या आतमध्ये येईल सांगता येत नाही. मुक्ताबाईंनी खरसावलं, जर रोज देवाच्या शेजारी असतील, तर का आणखीन अहंकार यांचा गेला नाही. त्याला सगळेजण संत पंढरपुरामध्ये वाळवंटात बसलेले होते, मग ते कोणतं कच्चं कोणतं पक्कं ठरवायचं, हातामध्ये ते
थपटणं घेतलं. गुरोबा काकांनी प्रत्येकाच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली आणि मग नामदेव याच्या जवळ आल्यानंतर एकदम मारल्याबरोबर ते एकदम त्यांना लागलं आणि पळत निघाले. पळत निघाल्याबरोबर गुरोबा काकांनी ओरडून सांगितलं, हे मडकं कच्चं आहे, कच्चं आहे. सगळेजण हसायला लागले. कच्चं याचा अर्थ काय? आणखीन याला देव कळाला नाही, याला देव आणखीन कळाला नाही, याला देव आणखीन कळाला नाही. नामदेवरायला हे काही पटलं नाही. नामदेवराय म्हणायला लागले, अरे हे कधीतरी आषाढी कार्तिकेला येतात आणि मलाच म्हणतात देव कळाला नाही, देव माझ्याशिवाय झोपेतून उठत नाही, देव माझ्याशिवाय जेवत नाही, देव माझ्याशिवाय स्नान करत नाही, देव माझ्याशिवाय झोपत नाही आणि हे सगळे मला म्हणतात देव कळाला नाही. एक काम करू म्हटले. नामदेवराय धावत धावत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले. गर्दी चालू होती, लोक दर्शन घेत होते. नामदेवराय धावत आले आणि पांडुरंगाकडे बघायला लागले, सांगायला लागले, देवा खाली उतर, उतर खाली उतर, लोक पाया पडतात, गर्दी आहे आणि ह्यांचं आरेतुरू बोलणं चाललंय, खाली उतर खाली उतर. देवानी बघून न बघितल्यासारखं केलं. नामदेवराला वाटायला लागलं काय गंमत आहे, एरवी मात्र नामदेवा 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 म्हणतात आणि आता मात्र काही बघायला सुद्धा तयार नाहीत, असं कसं काय? पण पुन्हा पुन्हा नामदेवराची आरेतुरीची भाषा चालू आहे. देवा कळत नाही का मी तुला हाक मारतोय, खाली उतर ना. पांडुरंगाने हळूच नामदेवाला सांगितलं, अरे नामदेवा कमीत कमी माणसात तरी आवं जावं बोलत जा. तुम्हाला सांगू का, आता अलीकडे परिस्थिती अशी आहे, कमीत कमी माणसात तरी महाराज म्हणत जा अशी म्हणायची परिस्थिती आहे आता अलीकडे. काय लोक म्हणतील काही सांगता येत नाही, माणसात तरी आवं जावं बोलत जा. त्या देव नामदेव यांनी सांगितलं ते नंतर बघू, एक काम आहे खाली उतर. म्हटले कशा करता? माझ्याबरोबर वाळवंटात यायचं. कशा करता? सगळे संत तिथं बसलेले आहेत. बरं मग त्या सगळ्या संतांना तू येऊन सांगायचं, मी पांडुरंग आजपर्यंत जर कोणाला कळालेलो असेल तर तो फक्त नामदेवाला कळालो, एवढं तूच म्हणायचं. म्हटले तुझ्या मुखातून ऐकलं म्हणजे हे गप्प बसतील, मला सगळे कच्चे ठरवतात ना, हे सगळे मला देव कळाला नाही म्हणतात ना, तू तुझ्याच मुखाने सांगायचं, मी पांडुरंग आजपर्यंत जर कोणाला कळालो असेल तर फक्त नामदेवाला कळालो, एवढंच म्हणायचं, उतर खाली. पांडुरंगाने नामदेवाकडे पाहिलं आणि स्मित हास्य करायला सुरुवात केली. नामदेवाने विचारलं काय झालं हसायला? काही नाही म्हटले. नामदेवा खरं सांगू का, हे जे सगळे संत आहेत का नाही, ते संत जे म्हणतात ना तुला मी आणखीन कळालो नाही, हां खरंच आहे म्हटले, तुला आणखीन मी कळालोच नाही म्हटले. नामदेवाने विचार केला काय गंमत, कालपर्यंत माझ्या बाजूने ना आज लगेच बदल, एका रात्रीत तेव्हापासून परंपरा आहे एका रात्रीत बदल होण्याची, काय गंमत आहे म्हटले. कालपर्यंत माझ्या बाजूने बोलत होता सगळं होतं आणि आज एकदम बदलला म्हटले, काय गंमत आहे. नाही नाही म्हटले, तुला कळालो नाही. मग काय होईल कळण्याकरिता? काय करावं लागेल? विसोबांकडे जावं लागेल. नामदेवराय विसोबांकडे गेले, ते शिवलिंगावर पाय ठेवलेले होते. आता हे काय देव मला कळविणार आहेत, यांनाच देवाच्या जवळ बसायचं नीट कळत नाही आणि म्हणून नामदेवांनी खाली मान घालून निघाले. विसोबांच्या लक्षात आलं हे गिराईक आपल्या आपल्याला न ओळखता निघालं. विसोबांनी विचारलं कोण आहे? नामदेव आहे. कुठून आलात? पंढरपूरून. मग काय झालं? नाही मला देव कळवून घेण्याकरता, सद्गुरू करून घेण्याकरता म्हणून मी आलो. मग अहो तुम्ही गुरु म्हणून करून घेण्याकरता यावं तर तुम्हालाच नीट कळेना देवाजवळ कसं बसावं, तुम्ही काय मला सांगणार आहे? निघालो म्हटले. विसोबांनी सांगितलं बरोबर आहे नामदेवा, पण माझं शरीर जीर्ण झालं आहे, माझं वय फार झालेलं आहे, माझं शरीर थकलं आहे, माझे पाय माझ्याच्याने उचलत नाही आहेत. नामदेवा एक काम कर, माझे पाय उचल आणि जिथं शिवलिंग नाही, जिथं भगवान नाही, तिथं हे पाय ठेव. नामदेवाने विचार केला काही हरकत नाही. ते पाय उचलले, एका बाजूला ठेवले, तिथं शिवलिंग दिसायला लागलं. दुसऱ्या बाजूला ठेवले, तिथं शिवलिंग दिसायला लागलं. तिसऱ्या बाजूला ठेवले, तिथं शिवलिंग दिसायला लागलं. चौ बाजूने पाय घेऊन चालले, जिथं जिथं पाय घेऊन जाल तिथं तिचं शिवलिंग दिसायला लागलं. सर्वम खलविदं ब्रह्म ही हळूहळू हळू अनुभूती यायला लागली आणि मग मात्र नामदेवाच्या लक्षात आलं सगळीकडे देव आहे, फक्त या देवाचा प्रकाश आणखीन इथंच पडला नाही. म्हणून नामदेवाने विसोबाला सांगितलं, विसोबा आता एक काम करा, हे तुमचे पाय इकडं तिकडं ठेवू नका, माझ्या डोक्यावर ठेवा, कारण इथं प्रकाश पडला पाहिजे, दुसरीकडे प्रकाश होऊन उपयोग नाही, इथं प्रकाश पडला पाहिजे. आणि ते पाय आपल्या डोक्यावर ठेवून घेतले आणि मग नामदेवराय जेव्हा औंढ्यातून पंढरपूरला निघाले तेव्हा मात्र चराचरामध्ये परमात्मा भरला आहे या अनुभूतीने नामदेवरायाचा प्रवास. मग ती तुपाची वाटी कुत्र्याच्या पाठीमागं धावणं हा सगळा इतिहास झाला. मला काय सांगायचं आहे, एकदा ब्रह्मानुभूती झाली की सगळीकडे चराचरामध्ये परमात्मा दर्शन झालं की मग मात्र कशाबद्दलही द्वैत शिल्लक राहत नाही. द्वैतच राहत नाही तर भय शिल्लक राहत नाही. मी एक तत्वज्ञानातली प्रक्रिया सांगतो. आमचे गुरुजी वैकुंठवशी भाऊ असं सांगायचे की संपूर्ण जगाकडे सत्यत्व बुद्धीने पाहतो त्याला संसारिक म्हणा. संपूर्ण जगाकडे सत्यत्व बुद्धीने पाहतो तो संसारिक, संपूर्ण जगाकडे अनित्यत्व बुद्धीने पाहतो तो विरक्त, संपूर्ण जगाकडे मिथ्यात्व बुद्धीने पाहतो तो ब्रह्मज्ञानी आणि संपूर्ण जगाकडे परमात्मा बुद्धीने पाहतो तो भगवत भक्त. अशा पद्धतीचा विचार भगवत भक्ताचा सांगितला जातो. सगळीकडे परमात्मामय दर्शन होणं ही गुरु अनुग्रहाशिवाय होत नाही. मग एकदा परमात्म्यामध्ये दर्शन झालं द्वैतच नाही, त्यामुळे भय येण्याचा प्रश्न नाही. ज्ञानोबाराय म्हणतात आता आमच्या जीवनामध्ये अद्वैताची अवस्था प्राप्त झाली, द्वैत शिल्लक राहिलं नाही,
द्वैत नाही याचा अर्थ भय नाही, भय नाही याचा अर्थ वेगळी काही किंमत कोणाला देण्याची गरज नाही, इतरांबद्दल काहीही किंमत आमच्या लेखी राहिली नाही याचं काय कारण आहे. ज्ञानोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सद्गुरु सारी खा अवस्था प्राप्त झालेली असल्यामुळे ज्ञानोबारांच्या मुखात ही भाषा आहे. याला एकच कारण आहे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. प्रत्येक शब्दाशब्दांचा विचार माझ्या वेळेमध्ये होईल न होईल मला माहीत नाही, परंतु त्याला आरंभ तरी करू आपण की याच्यामध्ये श्री गुरु हा शब्द पहिल्यांदा वापरला. नेमकं गुरु शब्दाचा अर्थ नेमकं काय, गुरु या शब्दाचा विचार नेमकं कोणत्या पद्धतीने करायचा, मला एक जाहीर वाक्य सांगायला कोणत्याही पद्धतीचा संकोच वाटणार नाही. एकच वाक्य त्या संबंधाने बोलतो, गुरु ही व्यक्ती नसते. ऐका, गुरु ही एक व्यक्ती नसते तर गुरु हे एक तत्व असतं. गुरुला व्यक्ती म्हणून तुम्ही पाहू नका, गुरुंकडे तत्व म्हणून पाहावं लागेल. गुरु शब्दाचा विचार मांडत असताना गु आणि रु या शब्दाचा विचार करत असताना गु या शब्दाचा अर्थ आहे गुणातीत आणि रु या शब्दाचा अर्थ आहे रूपातीत. गुणातीत आणि रूपातीत असं असलेलं जे तत्व आहे त्याला गुरुतत्व असं म्हणतात. एक विचार. दुसरा विचार मी सांगतो आपल्याला, तत्वज्ञानाच्या दृष्टीने मांडायचा झाला तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठत्वे सती दयालुत्वम सद्गुरोर लक्षणम. शास्त्र आम्हाला सांगतं की श्रीगुरु शब्दाचा अर्थ करत असताना जे श्रोत्रिय आहेत एक, ब्रह्मनिष्ठ आहेत दोन, आणि दयालू आहेत तीन, यांना श्रीगुरु असं म्हणतात. ऐका, श्रोत्रिय या शब्दाचा अर्थ आहे सर्व शास्त्रांचं अध्ययन ज्यांचं झालेलं आहे. दुसरी गोष्ट ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मात्मबोध ज्यांना प्राप्त झालेला आहे दोन, आणि तिसरी गोष्ट शिष्याविषयी अंतःकरणामध्ये दयालुत्व ज्यांच्याकडे आहे तीन. या तीन सद्गुणांचा विचार ज्यांच्या अंतःकरणामध्ये स्थिरावलेला आहे त्यांना गुरुतत्व असं म्हणता येईल. दुसरा विचार गुरुच्या संबंधाने झाला. आणखीन एक विचार गुरूंच्या संबंधाने म्हणतो आपल्याला, गुरुचरित्र नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याकडे दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र हा प्रमाण ग्रंथ मानला जातो. जसं आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी, तुकोबऱ्यांची गाथा, नाद भागवत आहे, तसं दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र आहे. आणि गुरुचरित्र या ग्रंथामध्ये गुरूंच्या संबंधाने बोलताना एक ओवी फार गोड सांगितलेले. गुरुचरित्रकार आम्हाला असं सांगतात, गुरु म्हणजे अक्षरे दोन. ऐका ओवी, गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताचे क्षण केवी होय परियसा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या लक्षात आलं का, पहा, गुरु म्हणजे अक्षरे दोन,
गुरुचरित्रकार सांगतात की ही अक्षरं केवळ दोन आहेत, एक गु आणि दु रु अशी दोनच अक्षर आहेत, पण ही दोन अक्षरं जरी असली तरी गुरुचरित्रकारांची भाषा अशी आहे, अमृताचा समुद्र जाण तयामध्ये मृताची क्षण केवी होय परियसा, असं गुरुचरित्रकारांनी गुरुच्या संबंधाने केलेला विचार दोन तीन व्याख्या मी झाल्या. एक स्त्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयालू म्हणणं, त्यांना म्हणा गुरु, गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण, त्या संबंधाने गुरु शब्दाचा विचार करा. आणखीन एक विचार आपल्याला गुरु शब्दाच्या संबंधाने करता येईल. खरं तर गुरु तत्व आणि संत तत्वाचा विचार मांडत असताना आमचे गुरुजी असं सांगायचे, गुरु तत्वाला संत कुळाची किंवा संतत्वाची जोड जर असेल तर गुरु शब्दाचा अर्थ करताना, केवळ गुरु शब्दाचा अर्थ करताना तत्वोपदेशकत्वम गुरुत्वम एवढाच अर्थ करावा लागतो, पण संत शब्दाचा अर्थ करताना मात्र तत्वोपदेशकत्वे सती हितोपदेशकत्वम संतत्वम एवढा अर्थ करावा लागतो. तत्वाचाही उपदेश जिता आहे आणि हिताचाही उपदेश जिता आहे, त्यांना संत असं म्हटलं जातं. पण ते संतत्व कोणत्या पद्धतीने आहे किंवा ह्या गुरूंकडे आलेलं संतत्व कोणत्या पद्धतीने आहे, ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये पटवून देतो आपल्याला. ज्ञानोबारांनी दिलेले एक प्रमाण किंवा एक अभंग फार गोड आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. पाहता नाही त्रैलोकी ही अभंगाची भाषा जर पाहायची झाली तर स्त्री गुरु शब्दाचा विचार मांडत असताना गुरु तत्वाला संत तत्वाची जोड, त्या संबंधाने गुरुचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. ज्ञानोबारांची भाषा या गुरु शब्दाच्या संबंधाने अशी आहे, श्री गुरु सारिखा. ज्ञानोबार बोलतात श्री गुरु सारिखा. श्री गुरु कोणाला म्हणायचं हे कळालं, पुढचा शब्द आहे श्री गुरु सारिखा. हे सारिखा शब्दाचा अर्थ सारखं म्हणजे नेमकं म्हणायचं कशाला? सारखा हा शब्द मराठी भाषेमध्ये तुलनेच्या दृष्टीने वापरला जातो, बरोबर आहे की नाही पहा. याच्या सारखते असं सांगितलं जातं, याच्या सारखते. बरेचदा यांच्या सारखे, त्यांच्या सारखे. अनेकदा आपल्याकडे तर असं होतं की सप्ताह करायचं म्हटलं की एक दोन तीन महिने अगोदर मीटिंग घेतली जाते. सप्ताहाला दोन चार महिने अगोदर मीटिंग असते, मग त्या मीटिंगमध्ये सगळे लोक जमलेली असतात. मग आता कोणाकोणाची कीर्तनं घ्यायची आणि मग त्या मीटिंगमध्ये कोण कोणत्या महाराजांचं नाव सुचवेल याचा नियम नाही, काही सांगेल सांगता येत नाही. आता अलीकडे तर टी व्हीवरच्या कीर्तनामुळे तर काही गमतीच आहे, म्हणजे इतक्या लिस्टच आहे सगळ्याकडे. आता ते मोबाईल नंबरसही आहे, आता काही हरकत नाही. म्हणजे ते कुठं कुठं कोपऱ्यात होते ते सुद्धा आता जाहीर झाले आता सगळ्याला. कोण कोणाचं नाव सुचवेल सांगता येत नाही. मग कोणीतरी एखाद्याचं नाव सुचवतं, अहो ते अमुक अमुक महाराजांचं कीर्तन घ्या. मग बाकीची जी मंडळी असते ना, कमिटी म्हणते अरे बाबा तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण ते कसं कीर्तन करतात ते आपण कधी ऐकलं नाही, बघितलं नाही, मग कसं काय घ्यायचं? मग तो म्हणतो हे बघा तुम्ही त्या अमुक महाराजांचं कीर्तन ऐकलं का? हो ऐकलं. हा त्यांच्या सारखं करतात, मग कळालं का बघा म्हटले. त्यामुळे आता कधी कधी तारीख मिळावे म्हणून सारखं कीर्तन करण्यावर सुद्धा भर चाललाय. नाही असं नाही, प्रति हा शब्द कुठून आला कुणाच ठाऊक आता अलीकडे, पण यायला लागले आता संप्रदायामध्ये. कुठं कुठं कंसात लिहायला लागले, कशामुळे लिहितात मला माहीत नाही, पण असं नसावं असं माझं स्पष्ट मत आहे. कारण कीर्तनकाराच्या काही संहिता आहेत, कीर्तनाचे काही नियम आहेत, कीर्तनाच्या काही परंपरा आहेत. कीर्तन ही संहिता फार फार वेगळी आहे हो, फार सोपं समजू नका. मी महाराजांच्याच शब्दात बोलतो, मी माझ्या पदरचं बोलत नाही. पाहोनी या ग्रंथ करावे कीर्तन,
आता सोपं झालंय, ऐकोनी या कॅसेट करावी कीर्तन, आता सोपं झालंय, आता काही बुद्धीला ताणच नाही महाराज, ज्ञानेश्वरी बघायची नाही, गाथा बघायचं नाही, काही बघायचं नाही, जे आहे तसं, परत मी म्हणतो त्याच्यात तरी कमीत कमी बदल करा. अहो एका वाजराने असं केलं, मी एकदा सांगितलं की आता सगळे हिवाळ्याचे दिवस आहेत, या माणसाने उन्हाळ्यात सांगितलं आता सगळे हिवाळ्याचे दिवस, अरे तेवढा तरी बदल कर, हिवाळ्याच्या ऐवजी उन्हाळा तेवढा तरी वापर रे, तेवढा तरी बुद्धी चालव, का हिवाळा म्हटलं की तो हिवाळाच आला पाहिजे असं काय आहे काय कुठंतरी, कुठं कुठं शब्द आपण कधी कधी, पूर्वीचा काळ आत्ताचा काळ कीर्तनाच्या वेगळ्या, मी पुन्हा कधीतरी बोलेल, आज माझं बोलण्याचा तो विषय नाही, परंतु मला काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या, सारखं या शब्दाच्या दृष्टीने मला मांडायचं आहे. ज्ञानोबराय बोलतात स्त्री गुरु सारिखा, पण कोण श्री गुरु सारिखा, पण पुढं कोणतरी सांगा ना, सांगण्याकरता काहीतरी सांगावं लागेल ना, बरं आम्ही काही शब्द उपस्थित करू. ज्ञानोबा तुम्हाला असं म्हणायचं आहे का, श्री गुरु सारिखा देव असता पाठीरा का, असं म्हणायचं आहे का ज्ञानोबा तुम्हाला असं म्हणायचं आहे का, बरं किंवा असं म्हणायचं आहे का श्री गुरु सारिखे आई वडील पाठीरा का, असं म्हणायचं आहे का, बरं तसं नाही तर मग असं तरी म्हणायचं आहे का श्री गुरु सारिखा श्रीमंत मनुष्य असता पाठीरा का, असं म्हणायचं आहे का, काय म्हणायचं श्रीमंत असे म्हणाय, बरं तुम्ही लिहिलं नाही त्याच्यामध्ये, अभंग असा आहे श्री गुरु सारिका मध्ये कुठे शब्द आहे का मला सांगा, श्री गुरु सारिका देव असं काय आहे का, असता पाठीरा का लिहिलंय का, नाही श्री गुरु सारिका श्रीमंत मनुष्य असता पाठीरा का लिहिलंय का, नाही मग काय नेमकं नेमकं सांगायचं आहे काय ज्ञानोबरांना, श्री गुरु सारिका कोणता शब्द न वापरता ज्ञानोबराय पुढं जातात, मग सारखं कोणासारखं हे सांगा ना, श्री गुरु पण कोणासारखे तुलना काहीतरी सांगा ना, अननवय अलंकार आपल्याकडे सांगितला जातो मराठीमध्ये, अननवय अलंकार मराठीचे आपण सगळे जाणकार आहात, त्याच्याकरता आपल्याकडे अनेकदा तो श्लोक सांगितला जातो, गगनम गगनाकारम सागर सागरोपमहा हे सांगत असताना आकाश कोणासारखं, आकाशाच सारखं, समुद्र कोणासारखा, समुद्राच सारखा, राम रावणाचं युद्ध कोणासारखं, राम रावणाच सारखं, असं आपल्याकडे त्या श्लोकातून भाषा केली जाते. तसं नेमकं श्री गुरु कोणासारखे याची काही तुलना आहे का, ही कोणासारखी, ही तुलना कोणासारखी करायची आहे, मला असं वाटतं जसं आकाश आकाशाच सारखं, समुद्र समुद्राच सारखा, तसे माझे श्री गुरु कोणासारखे, ज्ञानोबराय बोलतात माझे श्री गुरु माझ्या श्री गुरु सारखे, दुसरी कोणाचीही तुलना त्यांच्या बरोबर करता येणार नाही, माझ्या श्री गुरु सारखे देव नाहीच, माझ्या श्री गुरु सारखा श्रीमंत तो तर अजिबात नाही, माझ्या श्री गुरु सारखे श्री गुरुच, त्यांची तुलना कोणाबरोबर करता येणार नाही, याला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये परमतुलना असं म्हटलं जातं. दोन तुलना तुला केल्या जातात, एक अवांतर तुला असते आणि दुसरी परमतुला असते. अवांतर तुला म्हणजे काय, ते तुलाभार केला जातो बघा, एकीकडे त्या व्यक्तीला बसवलं जातं आणि त्यांच्या वजना एवढं, मग ते ज्वारी असेल, गहू असेल, ग्रंथ असतील, पैसे असतील, कंसात चिल्लर, हे कंसात बोललं पाहिजे आता, नोटाची कोण करत नाही तुलना, पण चिल्लर म्हणजे त्याच्याबरोबर काय केली जाते, ती तुला केली जाते. ही जी तुला केली जाते ना, हा तुलाभार अवांतर तुला आहे, ही अवांतर तुला आहे. परमतुला काय, श्री गुरूंची तुलना परमतुलना कोणाशी, श्री गुरूंची तुलना श्री गुरूंबरोबरच, याला परमतुला असं म्हटलं जातं. अननवय अलंकाराच्या दृष्टीने ज्ञानोबरांची भाषा आहे, माझे श्री गुरु कोणासारखे, माझे श्री गुरु माझ्या श्री गुरु सारखे, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, ज्ञानोबरांची भाषा आहे. ज्ञानोबरांनी असा पाठीराखा शब्द का वापरला, श्री गुरूंना पाठीराखा असं का म्हटलं असेल, पाठीमागं असण्यामध्ये नेमकं काय सांगायचं आहे, श्रीगुरु पाठीराखा असणं म्हणजे नेमकं काय, मला दोन प्रश्नाची उत्तरं फक्त आता द्यायची. त्यातला पहिला प्रश्न माझा असा आहे की श्रीगुरु पाठीराखा म्हणण्यामध्ये ज्ञानोबरांना काय सांगायचं आहे, एक, आणि श्रीगुरूंच्या संबंधाने तरलो तरलो म्हणत असताना श्रीगुरूंच्या कृपेने नेमकं तरणं म्हणजे नेमकं काय, दोन, एवढ्या दोनच प्रश्नाची उत्तरं पाहायची आहेत. थोडं भजन करू आणि मग त्या प्रश्नाची उत्तरं पाहू. विठोबा रघुमाई पार कुमारी पार कुमारी पार कुमारी पार कुमारी पार Oh,
श्री गुरु सारिका सता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजे याची कांता काय भिक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे विठ्ठल 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 ज्ञानोवरांच्या या अभंगाचा विचार करत असताना दोन शब्दांचा विचार आतापर्यंत आपला झाला. श्री गुरु सारिखा. श्रीगुरु शब्द थोडा कळाला, सारिखा म्हणण्यामध्ये नेमकं काय सांगायचं हे कळालं मला. आता पाठीराखा म्हणजे नेमकं काय एवढं सांगायचं आहे. हे श्रीगुरु पाठीमागं असणं म्हणजे नेमकं काय, पाठीराखा करणं म्हणजे काय, पाठीमागून कृपा असते म्हणजे नेमकी कशी असते. रामायणातला एक दाखला देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. सगळ्यांना माहीत असलेलं रामायण आहे, सर्वांना माहीत असलेला रामायणातला विचार आहे. विचार असा सांगितला जातो रामायणामध्ये, यज्ञाच्या रक्षणाकरिता, यज्ञाचं रक्षण करायचं आहे आणि मग यज्ञाच्या रक्षणाकरिता विश्वामित्र ऋषी राजा दशरथाकडे राम प्रभूंना राम लक्ष्मणांना घेऊन जाण्याकरिता येतात. कथा सगळ्याला माहीत आहे, माझ्या यज्ञाचं रक्षण करायचं आहे, तो राम लक्ष्मणांना दे. राजा दशरथांनी सांगितलं, गुरुजी तुम्ही काहीही मागा पण रामाला मागू नका. खूप प्रेम रामचंद्र प्रभूंवर, खूप प्रेम, नका. विश्वामित्रांनी सांगितलं, नाही नाही रामच मला पाहिजे. दशरथ राजांनी सांगितलं, एव्हाना आपण असं करू, यज्ञाचं रक्षण करायचं आहे ना, मी येतो त्या बदल्यामध्ये, मी येतो आणि यज्ञाचं रक्षण करतो. विश्वामित्रांनी सांगितलं, नाही मला राम म्हणजे रामच पाहिजे. विश्वामित्रांनी वसिष्ठांना विनंती केली, तुम्ही तरी सांगा की समजावून. त्या राजा दशरथांनी वसिष्ठांना विनंती केली, तुम्ही तरी विश्वामित्रांना समजावून सांगा की रामाला घेऊन जाऊ नका, वाटल्यास मी जातो त्यांच्या यज्ञाच्या रक्षणाकरता, तुम्ही तरी सांगा. वसिष्ठांनी सांगितलं राजा दशरथाला, नाही बाबा ते काही जमत नाही, माझं त्याचं पूर्वीपासून जमत नाही, हे तेव्हापासून आलं आहे बरं का, महाराजा महाराजाचं न जमणं म्हणजे ते आताच अशात माझं त्याचं जमत नाही म्हटले. आता ते वसिष्ठांचे विश्वामित्राचे काय वाद होते हे सांगत राहत नाही मी, ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, विस्तार करत नाही आता. नाही तुम्ही तरी, नाही अजिबात नाही म्हटले, ते म्हणतोय ना देऊन टाक. शेवटी राजा दशरथांनी एक युक्तिवाद केला आणि दशरथ राजांनी वसिष्ठांना सांगितलं, गुरुजी रामाला यज्ञाच्या रक्षणाकरिता द्यायला हरकत नाही, परंतु मी जरी होकार दिला तरी कौसल्याने दिला पाहिजे ना होकार, कौसल्याने होकार दिला पाहिजे ना, आणि कौसल्या जर नकार देत असेल तर मी होकार देणार कसं काय म्हटले. वसिष्ठांनी सांगितलं, त्याची काळजी करू नको, कौसल्याकडून परवानगी घ्यायची जबाबदारी माझी म्हटले. राजा दशरथांनी विचारलं, तुम्हाला जमेल. वसिष्ठांनी सांगितलं, गुरु कशाला झालोय, काय उगीच आहे का म्हटले, एवढी परवानगी घेता येत नाही का, काय काळजी करू नको, आणतो म्हटले. घ्या. वसिष्ठ ऋषी कौसल्या मातेकडे गेले, कौसल्याबरोबर चर्चा करायला लागले. मग ते कौसल्या फार, कौसल्या शब्दाचा अर्थ काय, कौसल्या शब्दाचा अर्थ करत असताना त्याचं चरित्र काय, सगळा विस्तार करत नाही. आणि मग चर्चा करताना, काय चाललंय कौसल्य, बरं चाललंय, काय वाटतंय तुला आता, काय म्हटलंय, रोज सकाळी माझा दिवस रामाला बघून सुरू होतो आणि माझी सायंकाळ रामाला पाहूनच होते म्हटले. माझा अख्खा दिवस रामाला पाहता पाहता, राम नाम घेता घेता कसा जातो हा दिवस कळत नाही म्हटले. गुरुजी माझ्यासारखी भाग्यवान स्त्री या जगात कुणी नसेल म्हटले, कौसल्याच्या मुखातले शब्द. वसिष्ठांनी सांगितलं, खरंच आहे कौसल्य, तू भाग्यवान आहे. आणि बोलता बोलता वसिष्ठांनी कौसल्याला विचारलं, कौसल्य अगं तुला असं वाटत नाही का तुझ्या मुलाचे दोनाचे चार हात व्हावेत. बघा आता विषय कुठं लावला, हे मुद्द्याला हात घातला, तुला वाटत नाही का तुझ्या मुलाचं लग्न व्हावं, काय मुद्दा मांडला. लगेच कौसल्या सांगायला लागली, काय करावं गुरुजी, मला खरं इतकी घाई झाली आहे, कधी मी एकदा माझ्या सुनेचं मुख भक्ती असं झालंय म्हटले, सुनमुख पाहायचंय मला, लवकर पाहायचंय, वाटतंय हो पण काय करू. अगं त्याच्याकरता रामाला बाहेर पाठवलं पाहिजे, तुझा राम उपवर झाला हे लोकांना कळालं पाहिजे ना, जर राम उपवर झाला हे जर नाही कळालं तर कोण घेऊन येणार मधू म्हणून तुझ्या मुलाकडं. कौसल्याने सांगितलं, हो गुरुजी खरंच आहे, पण माझ्या मुलाला बाहेर कसं पाठवायचं हो, तो एकट्याला, अगं त्याला घेऊन जाणारी माणसं आहेत ना. मग कौसल्याने सांगितलं, गुरुजी तुम्ही एक काम करा ना, कोणाबरोबर तरी याला बाहेर पाठवा ना. वसिष्ठांनी सांगितलं, मला तेवढंच पाहिजे होतं, दुसरं काहीच नाही. झालं, परवानगी घेतली, विश्वामित्रांच्या बरोबर यज्ञाच्या रक्षणाकरता निघाले. यज्ञाचं रक्षण झालं आणि विश्वामित्राने राम लक्ष्मणाला मिथिला नगरीमध्ये आणलं. माझा इतिहास खुलासा इथं आहे, ऐका आता. मला श्री गुरु सारिका असता पाठीराखा हे बोलायचं आहे. तिथं आणलं, तिथं आणल्यानंतर प्रसंग काय होता, ते शिवधनुष्य उचलायचं, सीता त्याच्या गळ्यामध्ये हार घालणार, ते सगळं ठरलेलं. मग आता कोण कोण गेलं, काय काय गेलं, हे सगळं नाथ महाराजांनी वर्णन भरपूर केलं आहे. ते जात असताना
रावण गेला त्याची काय फजिती झाली हेही आपण ऐकलं, अनेकदा ऐकलं. पहिल्यांदा जेव्हा शिवधनुष्य उचलायचं आहे हे जेव्हा लक्ष्मणाने पाहिलं, इथं पण काय आहे, शिवधनुष्याला उचलेल जो कोणी उचलेल त्याच्या गळ्यामध्ये सीता वरमाला घालणार आहे. लक्ष्मणाला आनंद झाला आणि लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, दादा मला वाटतं की हा पण तुझ्याशिवाय कुणी पूर्ण करणार नाही, जा लवकर जा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, नाही 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 जा, कशाला वाट बघायची, नाही नाही जा, नाही म्हटलं. लक्ष्मण फार घाई करायला लागला. लक्ष्मणाने सांगितलं, दादा तू जा ना लवकर, कारण तुझं लग्न झालं म्हणजे आमचा मार्ग मोकळा, दुसरं काहीच नाही. लक्ष्मणाची घाई याच्या करता होती, पण प्रभू रामचंद्र काही जायला तयार नाही, काही केल्याने जायला तयार नाही. शेवटी एक 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 गेले, ती सगळ्यांची फजिती झाली. मग सगळे झाल्यानंतर पुन्हा लक्ष्मणाने खुणवलं रामचंद्र प्रभूंना, दादा आता तरी जाणार नाही, काय करावं कळेना, का जाईनात बाबा. आणि मग विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि सांगितलं, रामा तू जा आणि ते शिवधनुष्य उचल. विश्वामित्रांनी आज्ञा दिली म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्र आपल्या आसनावरून उठले, त्या शिवधनुष्याजवळ गेले, ते शिवधनुष्य उचललं, सीतेने वरमाला गळ्यामध्ये घातली, सगळा इतिहास सगळा झाला, सगळं झालं, ते लग्न झालं, सगळं झालं. एकांतामध्ये असताना लक्ष्मणाने रामचंद्र प्रभूंना एक प्रश्न विचारला, म्हटले दादा मला कळत नाही, म्हटले तुमचं दोघांचंही मला कळत नाही. विश्वामित्रांनी आणि रामानी एकदम लक्ष्मणाने विचारलं, काय झालं. लक्ष्मणाने सांगितलं, दादा मला हे चांगलं माहीत होतं की हे शिवधनुष्य तू उचलू शकतोयस, मग एवढा उशीर का लावला, अगोदरच जायचं ना उचलायचं ना, कशाला इतकं सगळं रामायण उगवत वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडायला लागल्या, एक एक राजा जायचा धार दिशी पडायचा, त्या रावणाची फजिती झाली, इतकं सगळं कशा करता होऊ दिलं, म्हटले तू जायचं ना लगेच, म्हटले कशा करता एवढं झालं. विश्वामित्रांनी दिलेलं एक उत्तर आहे आणि रामाने दिलेलं एक उत्तर आहे या प्रश्नावर. प्रश्न लक्षात आला का बघा, लक्ष्मणाचा प्रश्न काय आहे की तुम्ही ताबडतोब जायला पाहिजे होता एवढा उशीर का लावला, तुम्ही ताबडतोब जायला पाहिजे होता एवढा उशीर का लावला. विश्वामित्रांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे आणि याहीपेक्षा रामचंद्र प्रभूंनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. दोन्ही उत्तर मी सांगतो आपल्याला. विश्वामित्रांनी लक्ष्मणाकडे पाहिलं आणि सांगितलं, लक्ष्मणा त्याचं कारण आहे, म्हटलं मी एवढा उशीर रामाला का लावला याचं कारण आहे. म्हटले काय कारण आहे, काही नाही म्हटले. जर पहिल्यांदाच, ऐका बरं, पहिल्यांदाच रामचंद्र प्रभू आले असते, पहिल्यांदाच प्रभू रामचंद्र आले असते आणि शिवधनुष्य उचललं असता, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या असत्या, हार गळ्यामध्ये पडला असता, सगळं झालं असतं, पण या सभेमध्ये रावण होता. ते म्हटलं हो माहीत आहे रावण होता, आणि रावण असं म्हटलं असता आपल्याला सुद्धा हे जमलं असतं हो, पण संधीच मिळाली नाही, वशिल्यावरच्या लोकांना पुढे घेतलंय, आपल्याला काहीच नाही, असं बोलणारे रावणाचेच वंशज अलीकडल्या काळातले. नाही असं नाही, असा रावण दुष्टवृत्तीचा नको तो आरोप त्यांनी रामचंद्र प्रभूवर केला असता, म्हणून मी अगोदर रावणाला उचलू दिलं, त्याची फजिती झाल्यानंतर मग रामाचं सामर्थ्य जगाला दाखविलं, हा त्यातला एक भाव विश्वामित्रांनी उत्तर देऊन रिकामी झाले. रामचंद्र प्रभूंनी फार गोड उत्तर दिलं माझ्या विषयाच्या संबंधाने. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, लक्ष्मणा त्याचं कारण आहे, म्हटले तू एवढा मला जा जा म्हणत होता तरी मी गेलो नाही, का गेलो नाही याचं कारण आहे. जोपर्यंत विश्वामित्र मला आज्ञा देत नाही तोपर्यंत मी जात नाही, याचं काय कारण सांगू का, याची दोन कारण. एक तर मी विश्वामित्र ऋषींच्या बरोबर इथं आलोय, आपण ज्यांच्या बरोबर आलोय त्यांनी आज्ञा दिल्याशिवाय आपण जायचं नसतं. आपण ज्यांच्या बरोबर आलोय का नाही त्यांना सोडून जायचं नसतं. बऱ्याचदा अशी गंमत असते, आपण ज्यांच्या बरोबर आलो असतो आपण त्यालाच मागं सारतो आणि आपण पुढे जातो, म्हणून आता लोक कुणाला घेऊन जाईनात बरोबर. त्यामुळे आपण ज्यांच्या बरोबर जायचं असतं त्यांच्या आज्ञेत राहायचं असतं, हा पहिला विचार. आणि दुसरा विचार सांगू का, विश्वामित्र ऋषी हे गुरु आहेत. ऐका आता रामाचं बोलणं, विश्वामित्र ऋषी हे गुरु आहेत आणि जोपर्यंत गुरूंची आज्ञा होत नाही तोपर्यंत हा राम सुद्धा शिवधनुष्य उचलू शकत नाही, हा त्यातून दिलेला मुख्य अर्थ आहे. त्यामुळे गुरूंची कृपा पाठीमाग असण्याकरिता श्री गुरु सारिका असता पाठी राखा. विठ्ठल ज्ञानोबरांची भाषा अशी आहे, श्री गुरु सारिका असता पाठीराखा. याच्यातला श्री गुरु शब्द कळाला, सारिका शब्द कळाला, पाठीराखा शब्द कळाला, याचा परिणाम काय झाला, इतरांचा लेखा कोण करी, म्हणजे इतराबद्दल काहीही लेखा राहिला नाही. लेखा या शब्दाचा अर्थ किंमत राहिली नाही, किंमत या शब्दाचा अर्थ काहीही महत्त्व इतरांना राहिलं नाही. हे इतर म्हणजे कोण, संसार. हा इतर म्हणजे काय, माया.
हे इतर म्हणजे काय? अविद्या. हे इतर म्हणजे काय? अज्ञान. हे इतर म्हणजे काय? विकार. हे इतर म्हणजे काय? देह. हे इतर म्हणजे काय? देहाविषयी असलेली आसक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. आणखीन वेगळ्या भाषेत बोलू, हा इतर म्हणजे कोण? कळीकाळ. या कळीकाळाला सुद्धा काही महत्व राहिलं नाही, याचा अर्थ या संसाराला काही महत्व राहिलं नाही, या कळीकाळाला काही महत्व राहिलं नाही, विकाराला काही महत्व राहिलं नाही. इतरांचा लेखा कोण करी? बस श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी? याच्याकरता दोन दृष्टांत ज्ञानोबाईंनी दिले. एक दृष्टांत आहे, राजयाची कांता काय भिक मागे, मनाची या जोगी सिद्धी पावे एक. आणि कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कायवाणी त्याला सांगा जोजी दोन. या दोन्ही दृष्टांताचा भाव काय आहे पहा. पहिला दृष्टांत असा सांगितला, राजाची बायको आहे, तिला भीक मागायची काही गरज आहे का? नाही गरज. का? कारण तिच्या पाठीमागं राजा आहे. ऐका, राजाच्या बायकोला भीक मागणी, भिक्षा मागण्याची आवश्यकता नाही आहे, कारण तिच्या पाठीमागं राजा आहे. तसं ज्याच्या पाठीमागं श्री गुरूंची कृपा आहे, त्याला कशाचीही भीती येण्याचं काम नाही, कारण श्री गुरु सारिका असता पाठी राखा. दृष्टांत सिद्धांत झालं का बघा. एक आता तिसरा दृष्टांत, म्हणजे दुसरा दृष्टांत देतो तिसऱ्या चरणातला. कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कायवाणी त्याला सांगा जोजी. सरळ भाषा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, कल्पतरूच्या झाडाखाली जो कोणी बसलेला असेल. आता हा कल्पतरू म्हणजे काय, कल्पतरूचे अर्थ काय, हे सगळं विस्तार करत नाही. पण कल्पतरूच्या झाडाखाली जो कोणी बसलेला असेल, त्याला काही कमी पडेल का? ज्ञानोबाराय कसे विचारतात बघा. अरे बाबा, कल्पतरूच्या झाडाखाली बसला, कल्पतरूचं हे झाड. मला तर असं वाटतं की ते काय जे कल्पतरू आहे ते मी काही साहेब बघितलं नाही, पण मला वाटतं हा मंडप म्हणजे कल्पतरूपेक्षा काही कमी नाही. आत्ताचा हा मंडप म्हणजे सुद्धा काही कल्पतरूपेक्षा कमी नाही, कारण इथं स्वामी महाराज आहेत, याचा अर्थ कल्पतरू आहे, वेगळं म्हणायची गरज नाही. कल्पतरू बघायचा असेल तर आळंदीला जा, कल्पतरू बघायचा असेल तर देहूला जा, कल्पतरू बघायचा असेल तर पैठणला जा, कल्पतरू बघायचा असेल तर या मंडपात या, कल्पतरू पाहायचा असेल पंढरपूरला नामदेव पायरीजवळ चला, कल्पतरू पाहायचा असेल आमच्या भागामध्ये तेरला या, कल्पतरू पाहायचा असेल तर मी ज्या गावात राहतो त्या धामणगावामध्ये वानकोजी महाराजांच्या समाधीकडे या, कल्पतरू तुम्हाला बघेल. जिथं दिसेल तिथं, जिथं जिथं संत आहेत तिथे कल्पतरूच, वेगळं काय सांगणार तुम्ही आपल्याला. आता ज्ञानोबाराय कसे विचारतात बघा. अरे कल्पतरूच्या झाडाखाली जो बसलेला आहे, त्याला काही कमी पडेल का? ज्ञानोबाऱ्यांची भाषा कशी आहे बघा. अरे बाबा, तुला कल्पतरू माहित आहे ना, मग कल्पतरूच्या झाडाखाली जो बसला, त्याला काही कमी पडेल का? त्या माणसाने सांगितलं, नाही नाही गुरुजी, काही कमी पडत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, मला तेच सांगायचं आहे, मग श्री गुरुच्या आश्रयाखाली जो असेल, त्याला काही कमी पडेल का? म्हणून श्री गुरु सारिका असता पाठी राखा. हा दृष्टांत या सिद्धांताच्या संबंधाने दिला. लक्षात आले का? पहा, दोन दृष्टांत पण वेगवेगळ्या अंगाने मांडले. याचे फार भाव आहेत बरं का, मी सगळे सांगत राहत नाही. याचं कारण सांगू का? कारण महाराजांनी सगळंच एका कीर्तनात सांगायचं नसतं, काहीतरी ठेवून राहायचं असतं, असं नसतंय. सगळंच सांगितल्यानंतर पुढं काय ऐकायचं तुम्ही, तेव्हा ठेवायचं असतं. हे जे खूप भाव आहेत, वेगवेगळे भाव आहेत, पण ऐका. राजयाची कांता काय भिक मागे हे बोलणं, आणि कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला हे बोलणं, दोन्ही भाषा कशी आहेत पहा. ज्ञानोबाराय बोलतात, राजाच्या बायकोला भीक मागायची गरज नाही का? तिच्या पाठीमागं राजा आहे. तसं ज्या शिष्याच्या पाठीमागं श्री गुरु आहेत, त्याला घाबरायचं काम नाही, कारण त्याच्या पाठीमागं श्री गुरु आहेत. एक. कल्पतरूच्या झाडाखाली बसलेल्या माणसाला काही कमी पडेल का? नाही कमी पडणार. तसं श्री गुरुच्या आश्रयाखाली आलेला जो कोणी असेल, त्याला कमी पडेल का? नाही कमी पडणार. म्हणून दोन दृष्टांताच्या दृष्टीने हा सिद्धांत कसा पहा. राजयाची कांता का वचकतेच्या दृष्टीने आता शब्द वापरला जातो पहा तुम्ही. मी आपल्याला साधा प्रश्न विचारतो, आता शब्द वापरून भूतकाळातलं वाक्य तयार करता येईल का? ज्या वाक्यात आता शब्द वापरायचा आणि भूतकाळातलं वाक्य तयार करायचं होईल का? आता शब्द वापरून भविष्यकाळातलं वाक्य होईल का? नाही. आता शब्द हा वर्तमान कालवाचक आहे. मी अनेकदा दृष्टांत देत आलेलो आहे. आमच्याकडे शाळेमध्ये एक शिपाई होता, तो सुट्ट्याचे दिवस होते, आणि मग त्या सुट्ट्याच्या दिवसामध्ये काय व्हायचं, सगळ्या शिक्षक लोकांना विद्यार्थ्यांना सुट्टी असायची, शिपायाला आणि मुख्याध्यापकाला सुट्टी नसते, त्याला दिवसभर त्या शाळेत शिपायाला बसावं लागायचं. आता मुख्याध्यापक प्रिन्सिपल जे असतात ते त्यांच्या मनाचे मालक, ते सकाळी 8 वाजता येतील, 9 वाजता येतील, 10 वाजता येतील, दुपारी 2 येतील, येणारच नाही, त्यांना कोण विचारायचं. पण शिपायाला मात्र रोज सकाळी 8 वाजता जावं लागायचं, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थांबावं लागायचं, शाळेत कोणी नाही, बिचारा कंटाळून जायचा. एके दिवशी त्यांनी फार गंमत केली, त्यानं काय केलं, 8 वाजता चालव ऑफिस उघडलं, झाडून काढलं, 9 वाजताच ऑफिसला कुलूप लावलं आणि त्याच्यावर खडून लिहिलं, आत्ताच गेलो. मुख्याध्यापक दुपारी 2 वाजता आले तर काय वाजतील हो, 2 दिवसानंतर आले तर काय वाजतील, कळालं का आता? या आता तरी कळालं का आता, मला हे सांगा.
आता उद्धरिलो गुरु कृपे, हा एक सरळ अर्थ. आता दुसरा सांगतो, मला थोडा तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ सांगायचा आहे, पटतोय का बघा. हे आता म्हणजे कधी, जीवाच्या ठिकाणी तीन दोष सांगितले जातात. एक मन नावाचा दोष आहे, दुसरा विक्षेप नावाचा दोष आहे, आणि तिसरा आवरण नावाचा दोष आहे. माहीत आहे आपल्याला, आता मल आणि विक्षेप हे दोन दोष ज्याचे निवृत्त झालेले आहेत, आवरण नावाचा दोष फक्त निवृत्त व्हायचा राहिलेला आहे. अशी झालेली जी जीवाची अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये असलेले ज्ञानोबा राय त्या जीवाच्या अवस्थेच्या दृष्टीने ज्ञानोबा राय बोलतात. आता मन आणि विक्षेप निघून गेलेला आहे, श्रीगुरूंची भेट त्याला झालेली आहे, आवरण नावाचा दोष फक्त राहिलेला आहे. मग आवरण दोष घालवण्याच्या करिता केवळ श्रीगुरूंची कृपा आहे, म्हणून ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. हा आता शब्द आवरण दोषाच्या निवृत्तीच्या दृष्टीने विचार करा. आवरण दोष, याचा आवरण म्हणजे झाकण. आवरण या शब्दाचा अर्थ आहे झाकण. ते झाकण काढता आलं पाहिजे. ते जे झाकण काढण्याचं काम आहे ना, ते श्रीगुरूंच्या कृपेशिवाय होत नाही. दुसरा दृष्टांत देऊ. स्वच्छ पाणी घ्यायचं असेल तर वरचं शेवाळं बाजूला काढावं लागणार आहे. पाणी तिथंच आहे, काही वेगळीकडे नाही आहे. फक्त शेवाळं तुम्हाला बाजूला काढावं लागेल, आणि ती शेवाळं बाजूला काढण्याचं काम श्रीगुरूंची कृपा करते. शेवाळं बाजूला काढण्याचं काम श्रीगुरूंची कृपा करते, मग आम्हाला तिथं स्वच्छ पाणी भेटणार आहे. तसं या जीवाच्या ठिकाणी असलेलं अज्ञानाचं आवरण मी अनेकदा एक दृष्टांत देत आलेलो आहे, फक्त त्याचा खुलासा करून पुढे जातो. इथंच असलेला जीव तिथंच असलेल्या शिवस्वरूपाशी ऐक्य का झाला नाही? एका शिष्याने गुरुजींना प्रश्न केला. गुरुजींनी सांगितलं, ठीक आहे, तुला देतो या प्रश्नाचं उत्तर. इथंच आहे जीव आणि तिथंच परमतत्वाशी ऐक्य आत्तापर्यंत का झाला नाही? याचं एक साधं आहे. जीव ब्रह्म ऐक्य वगैरे अनेकदा सांगितलं जातं. जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी तत्वम अशी ही महावाक्य सांगितली जातात, पण याची अनुभूती आली नाही का आली नाही, याचं एक छोटंसं उत्तर आहे. काही नाही म्हटले गुरुजींनी सांगितलं, जा तेवढी एक लोखंडाची डबी घेऊन ये. तो लोखंडाची डबी घेऊन आला. घेऊन आल्याबरोबर शिष्यांनी त्या गुरुजींना विचारलं, गुरुजी याच्यात काय आहे? गुरुजींनी सांगितलं, याच्यामध्ये परिस आहे. डबी लोखंडाची आणि परिस आहे म्हणून सांगता, असं कसं काय? त्यांनी डबी उघडून बघ, डबी उघडली, त्याच्यात एक कागदाची पुडी होती, ती कागदाची पुडी उकळली, त्याच्यात परिस होता. खोटं वाटत असेल तर लोखंडाचा खिळा घेऊन ते परिसाला लाव. लोखंडाचा खिळा त्या परिसाला लावला, त्या लोखंडाच्या खिळ्याचं लगेच सोनं झालं. शिष्यांनी विचारलं, गुरुजी या लोखंडाच्या खिळ्याचं या परिसाने सोनं केलं, पण हा परिस ज्या लोखंडाच्या डबीत आहे त्याचं सोनं का झालं नाही? गुरुजींनी सांगितलं, त्याचं एकच कारण, कागदाची पुडी, एवढंच कारण आहे म्हटले. हा कागद मध्ये आडवा असल्यामुळे तिथंच असलेल्या लोखंडाला हा परिस सोनं करू शकला नाही. तसं आत्मस्वरूपावरचं अज्ञान असल्यामुळे इथंच असलेला जीव तिथं असलेल्या शिवस्वरूपाशी आणखीन आत्तापर्यंत ऐक्य झाला नाही. हे अज्ञान काढण्याचं काम श्रीगुरूंची कृपा करते. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. म्हणून श्रीगुरु सारिका असता पाठी राखा. इतर आमचा लेखा कोण करी या अभंगाचा विचार मांडत असताना पहिलं चरण हे या अभंगाचं द्रुपद आहे. का असं म्हटलं? याचं कारण संप्रदायाचा एक नियम सांगतो. आपल्याकडे संप्रदायाचा नियम असा सांगितला जातो की जे चरण इतर तीन चरणाशी किंवा चार किंवा अन्य चरणाशी लागू पडतं त्याला द्रुपद असं म्हटलं जातं. केवळ दुसरं चरण तेच द्रुपद असा काही नियम नाही. तुम्ही सिद्धांताच्या दृष्टीने पाहावं लागणार आहे. या अभंगाकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, म्हणून श्रीगुरु सारिका असता पाठी राखा, इतर आमचा लेखा कोण करी. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कायमानी त्याला सांगा जोगी जोजी, म्हणून श्रीगुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे, म्हणून श्रीगुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. अशी श्रीगुरूंची कृपा तुम्हावर अखंड पद्धतीने राहावी या भावना या निमित्ताने व्यक्त करत असताना एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी चालू आहे. भारतीय संस्कृतीचं वैभव असं आहे की इथं गुरु शिष्य परंपरा अव्याहतपणे टिकविली जाणारी ही परंपरा आहे. म्हणजे मी आपल्या ऐकण्यातलाच एक विचार सांगून पुढे जाईल. जेव्हा प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांकडे विनंती केली की मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा, तेव्हा खरं तर रामचंद्र प्रभू हे देव आहेत, परमात्मा आहे, तरी विनंती करतात. याचं कारण काय? याचं एक कारण सांगताना प्रभू रामचंद्रांनी असं सांगितलंय, गुरु शिष्याची परंपरा अखंड टिकावी म्हणून केलेली ही एक लीला आहे असं वर्णन केलंय. याला लोकवत्तू लीला कैवल्यम असं ब्रह्मसूत्रातलं सूत्र सांगितलं जातं. मला काय सांगायचं आहे, ही परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. आपल्याचकडे अनेक पद्धतीची उदाहरणं या संबंधाने दिली जातात. मला एक सहज आठवतं एक उदाहरण देऊन पुढे जातो. राजा अलेक्झांडर घोड्यावर बसून प्रवासाला निघाला आणि जात असताना त्याचे वडील समोरून येत होते. त्यांच्या वडिलांचं नाव सांगितलं जातं राजा फिलिप्स. ते समोरून आलेले राजा अलेक्झांडरनी पाहिलं
पण फार गही असल्यामुळे त्याने काही उतरून नमस्कार केला नाही, घोड्यावर बसूनच नमस्कार केला. ऐका जरा नीट, घोड्यावर बसून नमस्कार केला. त्या फिलिप्स राजाने असा हात करून आशीर्वाद दिला, राजा निघून गेला. हा राजा निघून गेला. थोडं पुढं गेल्यानंतर एक फटक्या कपड्यातला एक फकीर समोरून येत असलेला राजा अलेक्झांडरनी पाहिला. राजा अलेक्झांडरनी त्या फकीराला बघितल्याबरोबर लगेच घोड्यावरून राजा अलेक्झांडर खाली उतरला, त्या फकीराला साष्टांग दंडवत घातला. त्या फकीराने राजाकडे बघितलं सुद्धा नाही, निघून गेला तो फकीर. राजाने त्या फकीराच्या पायाखालची माती उचलली, आपल्या कपाळाला लावली, घोड्यावर बसला, प्रवासाला निघाला. राजा अलेक्झांडरच्या जवळ असलेल्या सेनापतीला हा काही प्रकार कळेना. सेनापतीने राजाला विचारलं, राजेसाहेब मला कळेना, तुमचे वडील आले तर तुम्ही लांबून नमस्कार केला आणि पुढं प्रवासाला लागला, आणि एक फाटक्या कपड्यातला एक फकीर आला तर त्याला तुम्ही दंडवत घातला, त्या फकीरांनी बघितलं सुद्धा नाही, उलट त्याच्या पायाखालची माती कपाळाला लावली, काय नेमकं प्रकार आहे? राजा अलेक्झांडरने सांगितलं, ज्याच्या पायाला मी नतमस्तक झालो, दंडवत घातला, पायाखालची माती कपाळाला लावली, तो फकीर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, माझे ते गुरु आहेत. म्हटले, माझे ते गुरु आहेत, मी त्या गुरूंना दंडवत घातला, त्यांच्या पायाखालची माती कपाळाला लावली. सेनापतीने विचारलं, असं का? ऐका पुढं. राजा अलेक्झांडरने दिलेलं उत्तर सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखं आहे. राजा अलेक्झांडर सांगायला लागला, अरे बाबा, त्याचं कारण असं आहे, माझ्या वडिलांनी मला, म्हणजे माझ्या वडिलांना मी लांबून नमस्कार केला पण माझ्या गुरूंना मात्र दंडवत घातला, याचं कारण आहे का? माझ्या वडिलांनी मला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं, माझ्या वडिलांनी मला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं पण माझ्या गुरूंनी माझ्याकरता पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण केला, म्हणून मी त्यांना साष्टांग दंडवत घालतोय. ही भूमिका आपल्याकडे गुरु शिष्याच्या संबंधाने सांगितली जाते. श्रद्धेय योगीराज हंसतीर्थ महाराज उर्फ अण्णा महाराजांनी जे काही आपल्याकरिता फार मोठा ठेवा, तत्वज्ञानाचा ठेवा, अनुभूतीचा ठेवा जो ठेवलेला आहे, त्या ठेव्याची अनुभूती अखंड आपल्याला प्राप्त होत राहावी आणि त्या छत्राखाली आपला काही साधना काळ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालावा. जन्मशताब्दीच्या निमित्ताने काही संकल्प आपल्या अंतःकरणात यावे आणि ते संकल्प सद्गुरूंच्या कृपेने पूर्णत्वाला जावेत, एवढ्याच प्रार्थना या निमित्ताने या भव्य दिव्य उत्सवामध्ये करतो. कारण हा फार मोठा भव्य दिव्य उत्सव अनेकदा संभाजीनगरमध्ये येण्याचं योग आलेला आहे, त्यामध्ये अनेकदा खूप मोठे मोठे सप्ते, खूप मोठे मोठे उत्सव संभाजीनगरमध्ये होत आलेले आहेत, त्यामध्येच एक चांगल्या या उत्सवाची भर आपल्याला पडलेली दिसून येते. सगळीच मंडळी माझ्या अत्यंत परिचयाची आहेत, प्रेमाची आहेत. पुढं बसलेली मंडळी, टाळ घेऊन उभा राहिलेली आणि वाजवणारी मंडळी, ही एक एक होणी बळी रे अशी मंडळी आहेत. ही सगळी कीर्तनकार मंडळी आहेत, प्रवचनकार मंडळी आहेत, प्रबोधनकार मंडळी आहेत, वारकरी संप्रदायाची निष्ठेने सेवा करणारी सगळी मंडळी आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज अरगडे, ज्यांना मी लहानपणापासून बापू म्हणत आलेलो आहे, आमच्या गावाजवळचे, माझ्या लहानपणापासून आमच्या बोधले महाराज परंपरेवर अत्यंत निष्ठा असलेले हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्यामुळेच बऱ्याचदा संभाजीनगरला येण्याचा योग येतो. जो काही विचार या निमित्ताने मला करता आला, परमादरणीय श्रद्धेय महाराजजी माझ्यासमोर बसलेले आहेत, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आपल्या अंबरीश महाराज माझ्यासमोर आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मग सांगितल्याप्रमाणे सद्गुरु श्री अण्णा महाराजांची परंपरा, पुढं अप्पा महाराजांनी, नाना महाराजांनी, पुढं अंबरीश महाराजांनी, अनिरुद्ध महाराजांनी, ही जी काही परंपरा अव्याहतपणे चालवली, टिकविली. मी एकच वाक्य या संबंधाने मग बोलून आलो आहे, ह्या परंपरा टिकवण्यात. मी तर असं म्हणेल की आम्हाला नवीन काही करता आलं नाही तरी चालेल, पण आमच्या पूर्वजांनी दिलेला ठेवा सांभाळण्याचं सामर्थ्य जरी आम्हाला आमच्या पूर्वजांनी दिलं तरी ते बस झालं, फार मोठं आहे. आणि ते सामर्थ्य आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये द्यावं. मी आदरणीय श्रद्धेय अंबरीश महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जेवढा काही विचार या अभंगाच्या संबंधाने करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पुन्हा एकदा संत सहश्री पानकोजी महाराजांच्या चरणी आणि अण्णा महाराजांच्या चरणी समर्पित करून थांबतो. ज्ञानेश्वर बसा. सर्व श्रोत्यांना विनंती आहे, आपण दररोज सांगत आलो की व्यासपीठावर महाराज उपस्थित असताना आपण जागा सोडू नये. श्रद्धेय अंबरीश महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. आपण ज्या परंपरेमध्ये वाहतो, वाढलो आहोत, राहतो आहोत, परंपरेचा आदर करून आपण सर्वांनी एक महत्त्वाचं अधिष्ठान, या ठिकाणी पूज्य श्री महाराज आहेत, आपण उठू नये. उठलेले असेल तर जागेवर बसून घ्यावं. उद्याचे काही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत, त्या सूचना कानावर पडल्याशिवाय आपण कोणी जाऊ नये अशी आपल्या सर्वांना नम्रतेची प्रार्थना आहे. चालू असणाऱ्या या
महोत्सवामध्ये हंसतीर्थ स्वामी महाराज योगीराज हंसतीर्थ तीर्थ स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने चालू असणारा हा सहस्रचंडी शतकुंडी महायज्ञ तदंतर्गत अखंड हरिणाम सप्ताह शक्ती सामर्थ्य पराम्बिका ग्रंथाचं पारायण या ठिकाणी चालू आहे आणि तदंतर्गत असणाऱ्या हा कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवामधील आजची ही कीर्तनाची सेवा श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय श्रीगुरु जयवंत महाराज बोधले श्रीक्षेत्र पंढरपूर यांनी आज आपल्या उत्सव समितीच्या पूज्य श्री अंबरीश महाराज पूज्य आप्पा महाराजांच्या विनंतीला मान देऊन एक विनंती म्हणण्यापेक्षा महाराजांचं एक प्रेमाचा निरोप निमंत्रण आणि त्या निमंत्रणाला मान देऊन आज पूज्य महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जशी आपली सद्गुरू अण्णा महाराजांची परंपरा आहे तशीच मानकोजी बोधले महाराजांची परंपरा आहे. 400 वर्षापासूनची परंपरा त्या परंपरेत महाराज आहेत. भगवान पांडुरंग परमात्म्याने पांडुरंगाच्या मंदिरामध्ये संत मानकोजी बोधले महाराजांना अनुग्रह दिला आणि ती परंपरा आज महाराजांपर्यंत आलेली आहे. आणि या परंपरेचं मी दररोज बोलत आलो की या महाराष्ट्रामध्ये दिव्य परंपरा आहेत. जशी अण्णा महाराजांची परंपरा आहे तशीच ही सुद्धा परंपरा आहे. आणि परंपरेने कुठेतरी नाती हे एकत्र गुंफलेले असतात आणि या निमित्ताने सर्वांचा परिचय सर्वांची विचाराची आणि तत्वाची देवाणघेवाण या ठिकाणी होत असते. आज या हाच धागा डोळ्यासमोर ठेवून महाराजांनी या ठिकाणी उपस्थित झाले आणि श्रीगुरूंच्या संदर्भामध्ये सर्व काही जे आपल्याला आवश्यक होतं ते चिंतन आज महाराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे. पूज्य श्री महाराजांचं सप्ताह समितीच्या वतीने शतशः ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा पुन्हा असाच योग या शहरामध्ये आपल्या चिंतनाचं यावा अशी मी आपल्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्यासारख्या कीर्तनकारांची आज गरज आहे. वारकरी संप्रदायाला आणि सर्वच ठिकाणी समाजाला आज असे विचार मिळण्याची गरज आहे. परंतु काय झालं, आयोजक मंडळी थोडेसे चुकीचे मार्गाने चालले त्यामुळं मनोरंजनावरती आज संप्रदायात भर पडू लागली. मनोरंजन म्हणजे लोकांना काय आवडतं ते देण्याचा आपण विचार करू लागलो, परंतु लोकांना काय देण्याची गरज आहे हा विचार आज कमी पडतो आहे. लोकांना काय आवडतं ते देण्यापेक्षा लोकांना काय देण्याची गरज आहे. आज समाज तर टीव्हीच्या पेपरच्या माध्यमातून आपल्याला वाईट सर्व मनोरंजन पाहायला मिळतंय, बघायला मिळतंय आणि याला जबाबदार काय असेल, कोण असेल? समाज जबाबदार नाही. त्यामध्ये जबाबदार महत्त्वाचे व्यक्ती असतात की जे आयोजन करतात मनोरंजनात्मक कीर्तनं, जे ज्याला कुठल्याच प्रकारचा विचाराचा दर्जा नाही, आचाराचा दर्जा नाही अशी कीर्तनं संप्रदायामध्ये या ठिकाणी ठेवून एक संप्रदायामध्ये एक अधोगतीला समाज देण्याचे कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. आणि तसं शहरामध्ये बहुतेक चांगलं ऐकण्याची सवय लागली. महाराजांनी आपल्या सर्व श्रोत्यांचं खरोखरच कौतुक केलेलं आहे. आपल्या शहरातल्या श्रोत्यांची श्रवणाची उंची वाढलेली आहे. लोकांना चांगलं ऐकायची सवय लागलेली आहे आणि त्यामुळे जवळपास मनोरंजनात्मक कीर्तनाचं या ठिकाणी दाळ शिजत नाही. महाराज बऱ्यापैकी चांगली कीर्तनं ऐकायची सवय लागली आहे आणि आपल्यासारख्यांच्या माध्यमातून असं तत्वज्ञान आणि पटवून देण्याची ही शैली असं पुन्हा पुन्हा आम्हाला ऐकायला मिळावं अशी आपल्या जनविनम्रशी प्रार्थना करतो. पुनश एकदा सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि संयोजक समितीच्या वतीने आपले शतशः ऋण व्यक्त करतो. उद्याचे कार्यक्रम नियमाप्रमाणे देवी भागवत कथाही करतात आणि 18 वाद्य वाजवतात. ते 18 म्हणजे वाद्याचे 3 प्रकार आहेत, सुशीर वाद्य, घन वाद्य आणि तंतुवाद्य. हां, ही सगळी विद्वान मंडळी तिकडे. सुशीर वाद्य, घनवाद्य आणि तंतुवाद्य असे 3 प्रकारचे वाद्य आहेत. ते 3ही प्रकारचे वाद्य आणि चांगल्या पद्धतीने उगच वाजवायचं म्हणून वाजवत नाही, चांगल्या पद्धतीने वाजवतात. असा गुण असून सुद्धा तो गुण झाकून अगदी पेरलेलं जसं झाकून ठेवावं तसं ते झाकून ठेवून अगदी सामान्यासारखं या ठिकाणी आपल्यामध्ये वावरत असतात आणि खरोखरच खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, सालस असं व्यक्तिमत्व आहे. हे सर्व संयोजन, हे सर्व संकल्पना महाराजांची आहे. सप्ताह व्हावा ही संकल्पनासुद्धा महाराजांची आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना श्रोत्यांना एक सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. म्हणून सर्व श्रोत्यांच्या वतीने मी अंबरीश महाराजांचं खूप कौतुक करतो, त्यांच्या चरणावरचे दंडवत प्रणाम करतो की त्यांच्या या संकल्पनेमुळं आपल्या सर्वांना अशी चांगली कीर्तन ऐकण्याचा लाभ प्राप्त झाला असा पुन्हा पुन्हा व्हावा अशी मी त्यांना पुन्हा विनंती करतो. म्हणजे एवढ्यावर जन्मशताब्दी सोहळा संपला म्हणून नाही, असं त्यांना याची गोडी लागलेली आहे. म्हणजे गोडी आहेच अगोदर, पण याचं आणखी माहीत नव्हतं काय असतं, कारण याच्यात खूप अवघड असतं.
पण ते त्यांना सोपं आहे, सोपं झालं त्यांना आता. त्याच्यामुळं आता त्यांना याचं सगळा अंदाज आलेला आहे. आता इथून पुढं हळूहळू करतील ते आयोजन आणि पुन्हा आपल्याला असाच लाभ त्यांच्या माध्यमातून होणार आहे. असो, पुन्हा उद्या काकडा भजन, त्यानंतर सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत शक्ती सामर्थ्य पारंबिका ग्रंथाचं पारायण या ठिकाणी होईल. शक्ती सामर्थ्य पारंबिका ग्रंथ म्हणजे सद्गुरु अण्णा महाराजांनी त्यावरती टीका केलेली आहे. 9व्या स्कंदातील देवी भागवताच्या 9व्या स्कंदातील 9व्या स्कंदावरती अण्णा महाराजांनी टीका केलेली आहे. असा सुंदर असा ग्रंथ आहे ज्याचं पारायण या ठिकाणी चालू आहे. उद्याचा शेवटचा दिवस पारायणाचा आहे. परवाच्या दिवशी ग्रंथाची पूजा होणार आहे. आणखी कोणाची इच्छा असेल बसायची, आणखी 2-3-4 अध्याय राहिलेले आहेत, तर उद्या आपण बसू शकता. येऊन सकाळी नाव नोंदवायचं आणि 9 वाजता पारायणाला सुरुवात होईल. पारायण झाल्यानंतर दुपारी 12-1 ते 3 या वेळेमध्ये महिलांचं भजन होईल. त्यानंतर 3 ते 5 या वेळेमध्ये ज्यांच्या निमित्ताने हा अद्भुत असा योग प्राप्त झालेला आहे जन्मशताब्दीनिमित्त, त्यांचं चरित्र, सद्गुरू अण्णा महाराजांचं जीवनचरित्र, जीवनगाथा श्री बाबरेकर गुरुजींच्या मधुरवाणीतून आपल्याला ऐकायला मिळेल. त्यानंतर 5 ते 6 याच वेळ हरिपाठ होईल. सर्वांनी याची नोंद घ्यायची, कारण हरिपाठाला एवढी माणसं असतात की 100 टाळकरी असतात हरिपाठाला. कीर्तनाला कमी असतात, कीर्तनाला कमी असतात टाळकरी, हरिपाठाला जास्त असतात, कारण महिला असतात जास्त त्याच्यामुळं. आणि 100 टाळकरी असतात जवळपास. आणि सुंदर असा हरिपाठ 5 ते 6 या वेळेमध्ये होईल. आणि त्यानंतर 6 ते 7:30 वाजेपर्यंत, म्हणजे 5:30 ते 7 वाजेपर्यंत सुंदर असा मुंबई येथील इंटरनॅशनल ग्रुप परमपूज्य अण्णा महाराजांच्या भजनावरती आधारित एक नृत्यमय संगीत साजरे करणार आहेत. मुंबईचा ग्रुप येणार आहे, खूप सुंदर आहे. आणि आपण या सोहळ्यासाठी गैरहजर राहू नका. मला असं वाटतं तुम्ही आता सकाळी 9 वाजता आले ना, उद्या संध्याकाळी कीर्तन ऐकूनच जा परत. इतके दिवसभर कार्यक्रम आहेत आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे. परवा दिवशी 12 वाजता पूर्णाहुती झाली, काल्याचं कीर्तन झालं की पुन्हा तुम्हाला या म्हटलं तर तुम्ही येणार नाही इकडं. पण आहेत 2 दिवस, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. सुट्ट्या पण आहेत सर्वांना. त्यानंतर उद्या आपल्या महाराष्ट्रातलं एक थोर असं व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायातलं, श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जाटदेवळेकर यांचं उद्या संतपूजन होणार आहे. हा कार्यक्रम संपल्याबरोबर काकांचं पूजन होईल. आणि पूजन झाल्याबरोबर बरोबर 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये पूज्य श्री काकांचंच कीर्तन या ठिकाणी होणार आहे. काकांचा अमृत महोत्सव वर्ष हे आहे, 75 वर्ष काकांना पूर्ण होतात. आणि त्यानिमित्ताने विशेष सन्मान, विशेष सत्कार काकांचं संत पूजन उद्या या ठिकाणी केलं जाणार आहे. मुंबईचा तो कार्यक्रम संपला की लगेच पूजन होईल आणि पूजन झाल्याबरोबर लगेच कीर्तनाला सुरुवात होईल. या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अशी सर्वांना नम्रतेची प्रार्थना. आपण या सूचना ऐकून घेईपर्यंत शांत बसले आहात त्याबद्दल धन्यवाद देतो. फक्त महाराजांचं पूजन अंबरीश महाराज या ठिकाणी करतायत. पूजन झाल्याशिवाय आपण आणखी उठायचं नाही, फक्त 2 मिनटं, त्यानंतर आपण उठू शकता. महाराजांचं पूजन होईपर्यंत महाराज चौधरी सर, भरत महाराज चौरे आणि आपल्या शहरातलं एक मोठं व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायातलं आता उद्धरिलो गुरु कृपी श्री गुरु सारी खा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारी खा हस्ता पाठी राखा.
जगदे देवता बोली रे करे वेडे वाकुडे उतरा क्षमा परात महाराज त्री सित नाही विचारिला अनेका फुला क्षमा परात महाराज त्री सित ब्राह्मणे त्राणेश्वरा राखा माया वैकुंठा क्षमा परात महाराज त्री सित पंढरीनाथ भगवान की जय बावली ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु तुकाराम महाराज की जय पुढे बस पुढे पुढे सर थोडी पुढे द्या खुर्ची चल पुढे पुढे द्या खुर्ची थोडी हे बघा